नमस्कार विद्यार्थी मित्र हो, व्हिडिओ क्रमांक 12 मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। यापूर्वी आपण प्रकरण क्रमांक 1 व प्रकरण क्रमांक 2 याचे 11 व्हिडिओ तयार केलेले आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला डिटेल मध्ये माहिती मिळेल। आज आपण इयत्ता 12वी भूगोल विषयामधील प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमि उपयोजन यामधील उपघटक वस्तींचे आकृतिबंध यांची माहिती घेणार आहोत। तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती मिळेल। प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमि उपयोजन हे भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 21 वरती दिलेले आहे। आपण सुरुवातीस या प्रकरणामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश केलेला आहे तो बघूया। मानवी वस्ती मध्ये मानवी वस्तीच्या निर्मितीची कारणे, मानवी वस्ती कोणत्या ठिकाणी निर्माण केली जाते, मानवी वस्तीचे शहरी व ग्रामीण असे दोन प्रकार यांची माहिती मानवी वस्ती मध्ये घेणार आहोत। आणि त्याचबरोबर भूमी उपयोजन, भूमी उपयोजन म्हणजे काय, भूमीचा उपयोग कोणकोणत्या कारणासाठी केला जातो, म्हणजे भूमी म्हणजे जमीन, त्यामध्ये शेतीसाठी, घरे बांधण्यासाठी, रस्ते असतील किंवा उद्योगधंदे असतील, या कोणकोणत्या कारणासाठी भूमीचा उपयोग केला जातो हे आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासावयाचे आहे। तर सुरुवातीस आपण पान नंबर 21 वरती आकृती 3.1 दिलेली आहे, ती आकृती आणि त्याखाली आपल्याला एकूण 6 प्रश्न विचारले आहेत, त्या 6 प्रश्नांची उत्तरे हे आपल्याला सोडवायची आहेत। तर बघा, तुम्हाला या ठिकाणी आकृती दिसेल, त्याचबरोबर तुम्हाला एकूण 6 प्रश्न दिसतील। सुरुवातीस प्रश्नांच्या वर काय म्हटलंय बघा, आकृती क्रमांक 3.1 मधील चित्राचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या। आता अगोदर हे प्रश्न वाचण्याच्या अगोदर आकृतीमध्ये काय दाखवलेलं आहे हे बघूया। आकृतीमध्ये पर्वत दिसतात, पर्वतावरती जो पांढरा रंग दिसतो तो बर्फ आहे। त्यानंतर या ठिकाणी पर्वताचा उतार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी जंगल दिसतं, वनस्पती आहेत। या ठिकाणी एक नदी उगम पावलेली आहे आणि नदी अशी सपाट भूप्रदेशामधून वाहत चाललेली दाखवलेली आहे। आणि या ठिकाणी अ, परत ब, त्यानंतर क, त्यानंतर ड आणि ई अशी 5 अक्षरे तुम्हाला दिलेली दिसतील। यावर आधारित जो पहिला प्रश्न आहे तो अ ब क ड ई पैकी कोठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल व का असा प्रश्न विचारलेला आहे। मग आता बघा, ह्या सर्व अ ब क ड ई ह्या 5 अक्षरांच्या ठिकाणांचा विचार केला तर प्रत्यक्ष मानवी वस्ती ही क आणि ड ह्या दोनच ठिकाणी निर्माण होऊ शकेल। आता याचं कारण काय आहे बघा, क आणि ड या ठिकाणी कारण पाणी व सपाट जमीन, म्हणजे मानवी वस्ती निर्माण होण्यासाठी जमीन सपाट लागते, त्याचबरोबर त्या ठिकाणी पाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे, म्हणजे मानवाच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होऊ शकतात। मग क या ठिकाणी सपाट भूप्रदेश दिसतो, त्याचबरोबर ड या ठिकाणी सुद्धा सपाट भूप्रदेश दिसतो, परंतु इतर जे आहेत अ ब आणि ई या ठिकाणी भूमी ही उताराची आहे, त्याचबरोबर जंगल आहे, थंड हवामान आहे, त्यामुळे या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकणार नाही। आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2, वरीलपैकी कोणत्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही व का। तरी आपण आता बघितलंच की अ ब आणि ई या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही, कारण अति उंच, थंड हवामान, जंगल व उतार ही प्रतिकूल घटक असल्यामुळे अ ब आणि ई या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होणार नाही। अ बघा, उंच भाग आहे, या ठिकाणी अति थंड हवामान आहे, बर्फाच्छादित प्रदेश आहे। ब हा उतारावरती आहे, त्या उतारावरती मानवी वस्ती निर्माण होऊ शकत नाही, दरड कोसळण्याचा सतत धोका असतो।
ई या ठिकाणी थोडासा सपाट भूप्रदेश दिसतो, परंतु या ठिकाणी जंगलाचं क्षेत्र हे जास्त आहे, त्यामुळे या ठिकाणी मानवी वस्ती निर्मिती ही कमी प्रमाणात होते. म्हणून अ ब आणि ई या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होणार नाही. आता प्रश्न क्रमांक 3, वरीलपैकी वस्ती निर्मिती करिता कोणकोणते घटक कारणीभूत ठरू शकतात असे तुम्हास वाटते, म्हणजे तुम्हाला जे वाटेल ते घटक तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. उंच संकल्पना, उतार, पाणी, हवामान इत्यादी घटक हे मानवी वस्तीच्या निर्मितीवरती परिणाम करतात. म्हणजे उंच संकल्पना म्हणजे बघा, या ठिकाणी सपाट भूप्रदेश आहे म्हणून मानवी वस्ती निर्माण होते, या ठिकाणी उतार आहे म्हणून मानवी वस्ती निर्माण होऊ शकत नाही. त्याचबरोबर पाणी, या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे दोन्ही किनारी, म्हणजे क आणि ई यांच्यामध्ये नदी आहे, नदीतून पाणी उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर हवामान बघा, अ या ठिकाणी अतिथंड हवामान आहे, बर्फाच्छादित प्रदेश आहे, मग हे मानवासाठी प्रतिकूल आहे म्हणून अ या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं हे घटक आहेत, यामध्ये अजून सुद्धा दुसरे घटक मानवी वस्तीच्या निर्मितीवरती परिणाम करतात. आता प्रश्न क्रमांक 4, वस्ती निर्मितीवर प्राकृतिक घटकांबरोबरच आर्थिक घटक कारणीभूत ठरू शक असतील का. आता प्राकृतिक घटक म्हणजे काय, आपण वर बघितले की जे घटक निसर्गतः निर्माण झालेले असतात त्यांना आपण प्राकृतिक घटक असे म्हणतो. मग या ठिकाणी उंच संकल्पना दाखवला आहे, उतार, पाणी, हवामान हे सर्व घटक प्राकृतिक घटक आहेत. आता आपला प्रश्न क्रमांक 4 मध्ये आर्थिक घटक विचारले आहेत. आर्थिक घटक म्हणजे काय, तर जे घटक मानव निर्मित असतात आणि जे आर्थिक बाबीशी निगडीत असतात त्यांना आपण आर्थिक घटक म्हणतो. मग हे घटक सुद्धा वस्तीच्या निर्मितीला कारणीभूत ठरू शकत असतील का असे विचारलं आहे, तर याचं उत्तर आहे होय, कारणीभूत ठरतात. त्यामध्ये वाहतुकीचे मार्ग असतील, औद्योगिकरण असेल, यांच्या आजूबाजूस मानवी वस्ती निर्माण केली जाते. उदाहरणार्थ बघा, औद्योगिकरण, आता मुंबईला जास्त औद्योगिकरण झालेलं आहे, पुण्यात जास्त झालेलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी वस्ती किती मोठ्या प्रमाणात निर्माण केलेली आहे. म्हणजेच प्राकृतिक घटकाबरोबर आर्थिक घटक सुद्धा मानवी वस्तीवरती परिणाम करतात. आता प्रश्न क्रमांक 5 बघा, प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियावर परिणाम होऊ शकतो का. बघा प्रश्न काय म्हटलंय, प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियावर परिणाम होऊ शकतो का, तर होतो. आता तो कसा होतो बघा, प्राकृतिक घटकामध्ये समजा जर ग्रामीण वस्ती असेल तर त्या ठिकाणी प्राथमिक व्यवसायच केले जातात, कारण त्या ठिकाणी प्राकृतिक घटक हे प्राथमिक व्यवसायासाठी अनुकूल असतात. मग त्यामध्ये शेती केली जाईल, त्याचबरोबर मासेमारी केली जाईल, खाणकाम असेल, परत वनउद्योग असेल, हे केले जातात. आणि शहरांमध्ये याच प्राथमिक व्यवसायावर आधारित द्वितीयक आणि तृतीयक श्रेणी व्यवसाय केले जातात. म्हणजे प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियांवरती परिणाम होतो. आता प्रश्न क्रमांक 6 आहे, एखाद्या क्षेत्रात वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांची यादी करा. आता आपण वर यादी केलेली आहे कोणकोणते घटक मानवी वस्तीवरती परिणाम करतात, त्याचबरोबर अजून कोणते घटक मानवी वस्तीवर परिणाम करू शकतात ते आपल्याला विचारले आहे. वरील घटक जरी एकत्र लिहिले तरी चालू शकतात. आता उत्तर बघा, वरील आहे उंच संकल्पना, उतार, पाणी, हवामान, वाहतूक, उद्योगधंदे इत्यादी घटक हे एखाद्या ठिकाणी वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत ठरू शकतात. आतापर्यंत बघा आपण वस्तीची निर्मिती कोठे होऊ शकते याचा अंदाज तुम्हाला या प्रश्नावरून आलेला असेल, तर ज्या ठिकाणी मानवाच्या गरजा ह्या पूर्ण होऊ शकतात, मानवाला वाहतुकीसाठी सपाट जमीन असेल, पाणी उपलब्ध असेल, त्या ठिकाणी मानवी वस्तींची निर्मिती झालेली आढळून येते. तर आता आपण पुढील या पाठ्यपुस्तकामधील जी प्रस्तावना आहे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन ती बघूया. मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
यांची प्रस्तावना बघत असताना मानवाशी निगडित बाबी बघणे गरजेचे आहे. मानव हा समाजशील प्राणी समूहाने राहतो. मानव कधीही एकटा राहत नाही. म्हणजे बघा, मानवाने एक मोठं घर बांधलेलं आहे आणि तो एकटाच राहिलेला आहे असं होत नाही. तर मानव हा समाजशील प्राणी आहे आणि तो समूहाने राहतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी एक घर बांधलेलं असेल तर त्याच्या आजूबाजूने अनेक घरे ही बांधली जातात आणि एक मोठा समूह होतो आणि त्या ठिकाणी समूहाने मानव राहतो. समूहाने राहण्यापाठीमागे मानवाच्या वेगवेगळ्या ज्या गरजा असतात त्या गरजा पूर्ण होतात म्हणून मानव हा समूहाने राहतो. त्याचबरोबर मानव हा समूहाने राहत असल्यामुळे सामाजिक बांधिलकी व गरज निर्माण होतात. मानवाच्या गरजेतून अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्रित येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात. त्या घरांच्या मांडणीला वस्ती असे म्हणतात. बघा, मानव हा समूहाने राहत असल्यामुळे सामाजिक बांधिलकी व गरजा हे निर्माण होतात. म्हणजे आता आपल्याकडं कोरोना विषाणूचा फैलाव हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे, त्यामुळं अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. जे गरीब लोक आहेत त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही. अशा पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीमधून जे श्रीमंत लोक असतील किंवा ज्यांच्याकडे पैसा जास्त असेल किंवा ज्यांना सामाजिक जी आवड आहे असे लोक ह्या सामाजिक बांधिलकीमधून अशा गरीब लोकांना मदत करत आहेत. म्हणजे ही एक प्रकारची सामाजिक बांधिलकी व गरज ही समूहाने राहत असल्यामुळे निर्माण होतात. त्याचबरोबर मानवाच्या गरजेतून अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्रित येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात. त्या घरांच्या मांडणीला वस्ती असे म्हणतात. आता आपल्या प्रकरणाचं नाव आहे मानवी वस्ती. मग या ठिकाणी तुम्हाला एक छोटीशी मानवी वस्तीची व्याख्या दिलेली आहे. मानवाच्या गरजेतून म्हणजे काय? तर मानवाला संरक्षणाची मानवाची मुख्य गरज आहे की मानवाचं संरक्षण झालं पाहिजे. त्याचबरोबर मानवाचे अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. यासाठी मानव काय करतो? एकत्रित येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात. त्या घरांच्या मांडणीला वस्ती असे म्हणतात. म्हणजे एक घर असेल तर त्यास वस्ती म्हटलं जात नाही. अनेक घर असतील त्या घरांच्या मांडणीला वस्ती असे म्हटले जाते. ज्या ठिकाणी मानव राहतो, अधिवास करतो, त्या ठिकाणी व्यवसाय किंवा आर्थिक क्रियाही करतो. म्हणजे ज्या ठिकाणी त्याचं गाव असेल, गावात घर असतील, त्या ठिकाणी त्याचा अधिवास असतो, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय म्हणजेच आर्थिक क्रिया केल्या जातात. मग शेती असेल, पशुपालन असेल, मासेमारी असेल, कारखाने असतील, म्हणजेच प्राथमिक व्यवसाय, द्वितीय श्रेणी व्यवसाय, तृतीय श्रेणी व्यवसाय, चतुर्थ श्रेणी व्यवसाय, हा मानव ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी अशा प्रकारचे व्यवसाय करत असतो. मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक पर्यावरणीय घटकांचा परिणाम होतो. यामधील पर्यावरणीय उंच सखलपणा, समुद्र सपाटीपासून उंची, मृदा, हवामान, जल प्रणाली, भूजल इत्यादी घटकांचा वस्तीचे अंतर व प्रकार यावर परिणाम करतात. यामध्ये उदाहरणार्थ क्रमांक एक, कोरड्या हवामान प्रदेशात म्हणजे वाळवंटात पाण्याच्या जवळ घरे बांधली जातात. उदाहरण क्रमांक दोन, पूर्वी संरक्षणाच्या दृष्टीने केंद्रित वसाहती आढळतात. म्हणजे यामध्ये आपल्याला काय काय सांगितले बघा, की मानवी वस्ती निर्माण होण्यावर म्हणजेच त्याच्या स्थानावर म्हणजे मानवी वस्ती कुठं निर्माण केलेली आहे त्यावर प्राकृतिक म्हणजेच पर्यावरणीय घटकांचा परिणाम होतो. यामध्ये पर्यावरणीय उंच सकल्पना आपण पाठीमागे आकृतीमध्ये बघितलं आहे की उंच सकल्पना असेल, उतार असेल, सपाट जमीन असेल तर त्याचा मानवी वस्तीवर कशा प्रकारे परिणाम होतो. मग तेच घटक आपल्याला पुन्हा दिलेले आहेत. उंच सकल्पना, समुद्र सपाटीपासूनची उंची, परत मृदा, मृदा जर चांगली सोपीक असेल तर त्या ठिकाणी मानवी वस्ती उभारली जाते. जर खडबडीत असेल
वाळवंटी असेल, शेती करता येत नसेल, त्या ठिकाणी मानवी वस्ती उभारली जात नाही. हवामान अतिउष्ण असेल, अति थंड असेल, बर्फाच्छादित असेल, मानवी वस्ती होत नाही. समशीतोष्ण मानवास योग्य हवामान असेल, त्या ठिकाणी मानवी वस्ती उभारली जाते. जल प्रणाली म्हणजे, जल म्हणजे पाणी, पाणी म्हणजे जीवन. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध असेल त्याच्या काठावरती, म्हणजे नदीच्या काठावरती असेल किंवा सरोवर असेल, समुद्र किनारे असेल, या ठिकाणी मानवी वस्ती या पूर्वीपासून उभारलेल्या आहेत. त्याचबरोबर भूजल, भूजल म्हणजे जमिनीतील पाणी, भू म्हणजे जमीन, जल म्हणजे पाणी, जमिनीतील पाण्याला आपण भूजल असे म्हणतो. मग ज्या ठिकाणी भूजलाची पातळी चांगली असेल त्या ठिकाणी आपण विहीर काढतो, बोरवेल्स काढतो आणि त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होतं. म्हणजे भूजल असेल तर त्या ठिकाणी सुद्धा मानवी वस्ती उभारली जाते. हे सर्व घटक वस्तीचे अंतर म्हणजे दोन वस्तीमधील अंतर व प्रकार म्हणजे वस्तीचा आकार यावरती परिणाम करतात. उदाहरणार्थ कोरड्या हवामान प्रदेशात म्हणजे वाळवंटात पाण्याच्या जवळ घरे बांधतात. म्हणजे वाळवंटामध्ये तुम्ही बघा, उष्णता जास्त असते, खडबडीत मृदा असते, पावसाचे प्रमाण कमी असते, पाण्याचे प्रमाण कमी असते. मग ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध असेल त्या ठिकाणीच पाण्याजवळच घरे बांधली जातात. त्याचबरोबर पूर्वी संरक्षणाच्या दृष्टीने केंद्रित वसाहती आढळतात. म्हणजे पूर्वी काय व्हायचं की दुसरा प्रदेश जिंकून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात होते आणि तो प्रदेश जिंकून घेतला जात होता. म्हणून शत्रूकडून हल्ला होऊ नये, आपलं संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून सर्व घरे ही एकत्रित बांधली जात होती. म्हणजे घरांमधील अंतर कमी कमी होतं, दूर दूर अंतरावरती घरी बांधले जात नव्हती. घरं जी होती ती संरक्षणाच्या दृष्टीने केंद्रित प्रकारची आढळून येत होती. तर आता आपण प्रकरण क्रमांकाच्या सुरुवातीला जी प्रस्तावना दिली आहे ती बघितली. आता आपण पान नंबर 21 वरती आकृती क्रमांक 3.2 दिलेली आहे ती बघूया. आकृती 3.2 दिलेली आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे करून पहा. आता तुम्ही पुस्तकात जरी बघितलं तरी चालेल. आकृती क्रमांक 3.2 मधील अ ते उ या विविध प्रतिमा वस्त्यांचे आकृतीबंध दर्शवितात. त्यांचे निरीक्षण करा. वस्तीच्या विविध आकृतीबंधातील फरक समजून घ्या. त्यासाठी दुसऱ्या स्तंभाची मदत घ्या. त्यातील वैशिष्ट्ये ज्या वस्तीला लागू पडतात त्यानुसार छायाचित्रास दिलेले वर्णाक्षर त्या वैशिष्ट्याखालील चौकटीत लिहा, असं आपल्याला म्हटलेलं आहे. तुम्हाला पान नंबर 22 आणि 23 वरती आकृत्या दिल्या आहेत. एकूण आकृत्यांची म्हणजे प्रतिमांची संख्या 6 आहे. आता यामध्ये काय करायचं आहे बघा. तर सुरुवातीला आपल्याला एका बाजूला वस्तींच्या उपग्रहीय प्रतिमा दिलीत आणि दुसऱ्या बाजूला वस्त्यांची वैशिष्ट्ये दिलीत आणि वैशिष्ट्यांच्या खाली एक छोटासा चौकोन मोकळा सोडलेला आहे. म्हणजे तुम्हाला वस्तीची उपग्रहीय प्रतिमा आणि त्याच्या पुढे वस्तींची वैशिष्ट्ये दिली आहेत ती त्याच उपग्रहीय प्रतिमेची नाहीत. तर आपल्याला वस्त्यांची वैशिष्ट्ये ही वाचायची आहेत आणि ती वैशिष्ट्ये कोणत्या वस्तीच्या उपग्रहीय प्रतिमेला लागू पडतात त्याचा वर्णाक्षर आपल्याला छोट्याशा चौकटीमध्ये लिहायचे आहेत. तर आता आपण पहिल्यांदा वस्त्यांची जी वैशिष्ट्ये आहेत त्यामधलं पहिलं वैशिष्ट्य बघूया. बघा, रेषीय वस्ती असं म्हटलेलं आहे. एखाद्या रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन किंवा नदी कालव्याला लागून वस्त्या आढळतात. दुसरं वैशिष्ट्य दिलंय, एका रेषेत असतात किंवा मुख्य रस्त्याच्या किंवा नदीच्या आकाराप्रमाणे पसरत जातात. तर आता आपल्याला ही जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये डाव्या बाजूला ज्या वस्तींच्या उपग्रहीय प्रतिमा आहेत त्या कोणत्या उपग्रही प्रतिमेला ही वैशिष्ट्ये लागू पडतात ती उपग्रही प्रतिमा शोधायची आणि त्याचं वर्णाक्षर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. जर आपण आकृतींचं निरीक्षण केलं तर आ
वर्णाक्षर असलेली जी आकृती आहे किंवा जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेस ही वैशिष्ट्ये लागू पडतात. म्हणून चौकटीत आ हे वर्णाक्षर लिहायचे. आता त्याची उपग्रहीय प्रतिमा बघा. आता जी रेषीय वस्तूंची वैशिष्ट्य दिली आहे दोन वैशिष्ट्ये, ती वैशिष्ट्ये या उपग्रहीय प्रतिमेला लागू पडतात. म्हणजेच पहिलं वैशिष्ट्य दिलेलं आहे एखाद्या रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन किंवा नदी कालव्याला लागून वस्त्या आढळतात. मग आता रस्त्यालगत म्हटलेलं आहे किंवा रेल्वे लाईन लगत किंवा नदी किंवा कालव्याला लागून वस्त्या आढळतात. मग या ठिकाणी बघा, एक रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला वस्ती ही वाढलेली आढळून येते. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या वस्त्या रस्ता, रेल्वे लाईन, कालवा किंवा नदी यांच्या लगत वाढतात. दुसरं वैशिष्ट्य दिलंय, एका रेषेत असतात किंवा मुख्य रस्त्याच्या किंवा नदीच्या आकाराप्रमाणे पसरत जातात. म्हणजे नदीचा आकार जसा पुढे जाईल किंवा रस्त्याचा आकार जसा पुढे जाईल त्या रस्त्याच्या बाजूने ह्या वस्त्या सुद्धा आढळत जातात. आता आपल्याला ही ज्या आकृत्या म्हणजे उपग्रही प्रतिमा दिलेल्या आहेत आणि त्यांची जी वैशिष्ट्ये आहेत यावरती आधारित पाठीमाग स्वाध्यायासाठी प्रश्न दिलेले आहेत पाठ्यपुस्तकामध्ये, त्यामुळे आपल्याला यांची डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे. आता हे ज्या रेषीय वस्ती आहेत, रेषेच्या सारख्या दिसणाऱ्या किंवा रेषेसारख्या वाढणाऱ्या, त्याची दुसरी अजून वैशिष्ट्ये काय आहेत बघा. घरे बहुधा एका रांगेत असतात, कालांतराने त्यांच्या अनेक रांगा निर्माण होतात. म्हणजे सुरुवातीला मुख्य रस्ता असेल त्याला लागून एक रांग तयार होते, पुन्हा त्याला लागून अनेक रांगा ह्या तयार होतात. त्याचबरोबर घरे ही परस्परांना जवळजवळ असतात, म्हणजे एकत्रितरित्या ही घरे वाढलेली आढळून येतात. वसाहतीतील रस्ते, गल्ल्या परस्परांना समांतर असतात. त्याचबरोबर रस्त्यांच्या बाजूला महत्त्वाची दुकाने असतात, म्हणजे जो रस्ता मुख्य असेल किंवा त्याला जोडणारा रस्ता असेल त्याला लागूनच त्या ठिकाणची दुकाने असतात. म्हणजे अशा पद्धतीनं रेषीय वस्तीची आपल्याला दुसरी सुद्धा वैशिष्ट्ये सांगता येतील. आता त्यानंतर बघा, आपल्याला दुसरी वैशिष्ट्ये दुसऱ्या वस्तींची दिलेली आहेत, त्यामध्ये आहे आयताकृती वस्ती. आता आयताकृती, आयत तुम्हाला माहिती आहे, त्याच पद्धतीनं वस्ती वाढलेली असते आयताच्या आकारासारखी, म्हणून त्यास आयताकृती वस्ती असे म्हणतात. मग त्याची वैशिष्ट्ये वाचायची, घरे ओळीत किंवा सरळ रेषेत असतात, अशा वेळी एकमेकांना समांतर असतात. आधुनिक काळात नियोजित शहरे वसवताना अशा आकाराचा विचार केला जातो. मग आता अशा पद्धतीची वैशिष्ट्ये ज्या उपग्रही प्रतिमा दिलेल्या आहेत आपल्याला, त्याला कुठल्याला लागू पडतात ते बघायचे. आता यामध्ये बघा, जी उ म्हणजे शेवटचं वर्णाक्षर आहे, ती जर उपग्रही प्रतिमा बघितली तर त्यास ही वैशिष्ट्ये लागू पडतात. म्हणून चौकटीत याचं उत्तर लिहायचं उ. आता उपग्रही प्रतिमा कशी आहे बघा. आता उ हे जे वर्णाक्षर आहे ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता याची वैशिष्ट्य बघायची, घरे ओळीत किंवा सरळ रेषेत असतात. बघा आता तुम्हाला या ठिकाणी घरं दिसतात, ही सगळी कशी आहेत, एका ओळीत आहेत. अशा ओळी एकमेकांना समांतर असतात, म्हणजे या ठिकाणी एक ओळ झाली त्याला लागून दुसरी ओळ, नंतर तिसरी ओळ, चौथी ओळ, अशा ज्या घरांच्या ओळी असतात त्यासुद्धा एकमेकांना समांतर असतात. परत तिसरं वैशिष्ट्य दिले, आधुनिक काळात नियोजित शहरे वसवताना अशा आकाराचा विचार केला जातो. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये नवीन शहरांची निर्मिती केली जाते त्यावेळेस प्रामुख्याने या आकाराची शहरे ही वसवली जातात, कारण यामधील रस्ते जे असतात ते रस्ते सुद्धा एकमेकांना समांतर असतात. त्याचबरोबर ते एकमेकांना काटकोनामध्ये छेदतात आणि ह्या ज्या वसाहती असतात त्या वसाहती सर्व सोयीनी युक्त असतात, म्हणजे मानवाला हालचाल करणे, म्हणजे प्रवास करणे किंवा त्यांच्या गरजा पूर्ण करणे यासाठी या वसाहती चांगल्या असतात. म्हणून आधुनिक काळामध्ये अशा प्रकारच्या वसाहती या वसवल्या जातात.
तिसरा वस्तीचा आकृतिबंध आहे आकारहीन वस्ती. आता याची वैशिष्ट्ये बघा. वस्ती निर्माण झाल्यावर वस्तीच्या विकासाबरोबर वस्तीचा आकार वाढत जातो. वाढणारी वस्ती अनियमित वाढते. सोयीनुसार आणि जागेच्या उपलब्धतेनुसार घरे बांधली जातात. आता ज्या 6 प्रतिमा दिलेल्या आहेत त्यामधील प्रतिमा बघायच्या. मग आता बघा त्यातली जी अप्रतिमा आहे ती अप्रतिमेला ही वैशिष्ट्ये लागू पडतात. म्हणून याचं उत्तर चौकटीमधलेच अ. आता याची उपग्रही प्रतिमा बघा. ही जी अ वर्णाक्षर असलेली आहे त्यातील जी घर आहेत ती सर्व घरांचा आकृतिबंध हा आकारहीन आहे. म्हणून अशा पद्धतीने ज्या वसाहती असतात त्यांना आकारहीन वस्ती असे म्हटले जाते. वस्ती निर्माण झाल्यावर वस्तीच्या विकासाबरोबर वस्तीचा आकार वाढत जातो. म्हणजे सुरुवातीला ही वस्ती छोटी असते परंतु जसजसे विकास होत जाईल लोकसंख्या वाढत जाईल त्या पद्धतीने वस्तींमधील घरांची संख्या वाढत जाते. आणि घरांची संख्या वाढत असताना वाढणारी वस्ती ही अनियमित वाढते. म्हणजे ज्या ठिकाणी जागा असेल सोय असेल त्या ठिकाणी उपलब्धतेनुसार घरे बांधली जातात. म्हणजे कोणत्याही प्रकारचं नियोजन न करता उपलब्ध जागेनुसार घरे बांधली जातात. प्रामुख्याने अशा पद्धतीची घरे ही दक्षिण चीन भारत व पाकिस्तान या देशांमध्ये प्रामुख्याने जास्त आढळून येतात. आपण जर आपल्या परिसरातील शहरं बघितली तर या ठिकाणी अशाच पद्धतीनं मुख्य शहराच्या सभोवताली ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी घरे बांधलेली आढळून येतात किंवा मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आढळून येतात. अशा प्रकारच्या ज्या वसाहती असतात त्यांना आकारहीन वस्ती असे म्हटले जाते. आता यानंतर पुढचा जो आकृतिबंध आहे तो आहे केंद्रोच्चारी वस्ती. आता याचं नाव पहिल्यांदा बघायचं. बघा प्रत्येक आकृतिबंधाचं त्यावरून वस्तीचा आकार कसा असेल हे आपल्याला लक्षात येते. केंद्रोच्चारी म्हणजे काय? केंद्राकडून दूर दूर जाणाऱ्या वस्ती असतात. म्हणजे मध्यभागी एक मुख्य केंद्र असतं आणि त्या केंद्राच्या सभोवताली वस्ती वाढलेली असते किंवा घरे मोठ्या प्रमाणात वाढलेली असतात. त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे एका केंद्राच्या भोवती वस्त्यांचा विकास होतो. हा केंद्रबिंदू वस्त्यांच्या विकासातील महत्त्वाचा भाग असतो. आता आपण उपग्रही प्रतिमा जर बघितल्या तर उ आकाराचं वर्णाक्षर असणारी जी उपग्रही प्रतिमा आहे त्यास ही वरील दोन वैशिष्ट्ये लागू पडतात. आता ही जी आकृती आहे किंवा उपग्रही प्रतिमा आहे ती बघा केंद्रोच्चारी वस्ती म्हटलेलं आहे. इथे निरीक्षण केले असता या ठिकाणी आपल्याला एक मुख्य केंद्र दिसतं आणि त्या केंद्राच्या सभोवताली आपल्याला वस्त्या वाढलेल्या आढळून येतात. म्हणजेच याला केंद्रोच्चारी केंद्राकडून दूर दूर जाताना वाढलेल्या ज्या वस्त्या आहेत त्यांना केंद्रोच्चारी वस्ती असे म्हटले जाते. आता या ठिकाणी मध्यभागी एखादी बाजारपेठ असते किंवा व्यापारी केंद्र असतं किंवा चौक असतो. म्हणजे सगळीकडून येणारे जे रस्ते असतात ते रस्ते या ठिकाणी येत असतात. म्हणून ह्या मुख्य केंद्रालगत वस्त्या वाढलेल्या आढळून येतात. पुढचा आकृतिबंध आहे वर्तुळाकार वस्ती. आता याची वैशिष्ट्ये एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला वस्त्या आकार घेतात. पाण्याच्या उपलब्धतेनुसार घरे जवळजवळ असतात. मग आता आपण बघायचं उपग्रह प्रतिमामध्ये एखादं सरोवर किंवा तळे दिसते का आणि त्याच्या आजूबाजूला घरे वाढलेली आहेत का. जर आपण उपग्रही प्रतिमा बघितल्या तर त्यातील ई ही जी वर्णाक्षर असलेली प्रतिमा आहे ती या वैशिष्ट्यांना जुळते. मग आता या प्रतिमेमध्ये वैशिष्ट्यात सांगितल्याप्रमाणे मध्यभागी आपल्याला एक छोटासा तलाव दिसतो आणि त्याच्या बाजूला ही घरे वाढलेली दिसतात. आता याला म्हटलंय वर्तुळाकार वस्ती असं म्हटलेलं आहे. म्हणजेच मध्ये जे सेंटर किंवा केंद्र आहे त्याच्या सभोवताली वर्तुळाकार पद्धतीने वस्त्या आढळून येतात.
पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरे जवळजवळ असतात, म्हणजे पाणी वस्तीचा अवश्य घटक आहे. आपल्याला घरगुती वापरासाठी, शेतीसाठी किंवा स्वच्छतेसाठी पाण्याची खूप गरज असते. म्हणून पाणी उपलब्ध असणाऱ्या ठिकाणच्या सभोवताली ह्या वस्त्या आढळून येतात. त्याचबरोबर बघा, एखादा पंचायतीचा चबुतरा असेल किंवा मध्यभागी एखादा वटवृक्ष असेल तर त्याच्या सभोवताली सुद्धा अशा पद्धतीने गोलाकार पद्धतीने वस्ती निर्माण झालेली आढळून येते. मग ज्या ठिकाणी मध्यवर्ती भाग असेल त्या ठिकाणी लोक ज्यावेळेस एखादा सण असेल, उत्सव असेल, समारंभ असेल यासाठी एकत्र येतात. आता या ठिकाणी आपल्याला फक्त एक सरोवर दाखवलेलं आहे. त्याचबरोबर जर आपण आफ्रिका खंडाचा तरी विचार केला तर आफ्रिका खंडातील मसाई ही जी पशुपालक जमात आहे ती अशाच पद्धतीनं गोलाकार पद्धतीने वसाहती किंवा वस्ती निर्माण करतात. त्याला प्रामुख्याने क्रॉल असे नाव दिलं आहे. त्यांचा मुख्य उद्देश काय असतो तर मध्यभागी जी मोकळी जागा असेल त्या ठिकाणी ते आपल्या पशूंना सोडतात आणि त्या पशूंचं जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून त्याच्या सभोवताली ही घरे बांधलेली असतात. अशा प्रकारची घरे फक्त आपल्याला आफ्रिकेमध्ये मसाई ह्या जमातीने बांधलेली आढळून येतात. आता यानंतर बघा शेवटची आपली जो आकृतीबंध आहे तो आहे त्रिकोणी वस्ती. आता त्रिकोणी वस्ती म्हणजे त्रिकोण तुम्हाला माहिती आहे, वर्तुळ कसा असतो, गोल असतो, त्या पद्धतीने त्रिकोण कसा असतो, त्रिकोणी बाजू असतो. मग या पद्धतीने आपल्याला कोणती उपग्रहीय प्रतिमा दिसते ती शोधायची. जर आपण बघितलं तर ई हे वर्णाक्षर असलेली प्रतिमा ही आपल्याला त्रिकोणी वस्ती दाखवते. त्याची वैशिष्ट्ये बघा, दोन नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर किंवा समुद्रकाठी अशा वस्त्या आढळतात. प्राकृतिक किंवा सामाजिक कारणामुळे अशा वस्त्यांची वाढ तिन्ही बाजूंनी होते. आता आपल्याला जे पहिलं वैशिष्ट्य सांगितलं आहे त्याच पद्धतीनं ही उपग्रही प्रतिमा आहे. या ठिकाणी एक बाजू इकडं, दुसरी बाजू इकडं, तिसरी बाजू म्हणजे त्रिकोणी वस्ती आढळून येते. ही कशामुळे झालेलं आहे तर इकडं आपल्याला पाणी दिसतं, या बाजूनी पाणी दिसतं आणि मधील जी जागा आहे त्याच ठिकाणी वस्त्या निर्माण झालेल्या आढळून येतात. आणि अशा पद्धतीनं त्यांचा आकार हा त्रिकोणाकृती होतो म्हणून त्यांना त्रिकोणी वस्ती असे म्हटले जाते. आज आपण वस्त्यांचे आकृतिबंध यांचीच माहिती घेतलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण वस्त्यांचे प्रकार यांचा अभ्यास करणार आहोत. फक्त तुम्हाला या ठिकाणचा स्वाध्याय दिलेला आहे तो फक्त आकृतिबंधावरतीच दिलेला आहे, त्यामुळे फरक स्पष्ट करा. एक केंद्रोच्चारी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती, दुसरी केंद्रित आणि विखुरलेली वस्ती. या ठिकाणी तुम्ही फरक स्पष्ट करताना यांच्या व्याख्या, त्यांची वैशिष्ट्ये आणि थोडक्यात त्यांची आकृती ही तुम्हाला काढायची आहे. तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.